एक दिलासादायक बातमी, कोरोना लसीकरणाच्या व्यापक मोहिमेमध्ये लवकरच लहान मुलांचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण केंद्र सरकारनं झायडस कॅडिलॅकच्या लसीच्या 1 कोटी डोसची मोठी ऑर्डर दिली आहे. या लसीला लहान मुलांवरती वापरासाठी आधीच परवानगी मिळाली आहे, त्यामुळे आता 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण लवकरच सुरू होऊ शकतं. देशात प्रभावी लसीकरण झाल्यानं कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यात जवळपास यश आलेलं आहे. मुलांचं देखील लसीकरण सुरू झालं तर शाळा पूर्ण क्षमतेनं लवकरात लवकर सुरू करणं शक्य होईल. ही लस त्याच्या उपकरणाच्या सहाय्याने दिली जाते, ती टोचली जात नाही, त्याच्यामुळं ही लस वेदनारहित आहे, हे त्याचं महत्त्व आहे. या लसीमुळं भारतातल्या लसीकरण मोहिमेला एक चांगली चालना मिळणार आहे. या लसीची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत ती जाणून घेऊया. डीएनए वरती आधारित अशी ही देशातली पहिली लस आहे. एका डोसची किंमत 358 रुपये असेल. लस द्यायला सुईची गरज भासणार नाही. जेट ऍप्लिकेटरद्वारे ही लस मुलांना दिली जाईल. ऍप्लिकेटरची किंमत 93 रुपये इतकी आहे. लसीच्या किमतीत ही रक्कम समाविष्ट आहे. 3 डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असेल आणि या लसीचे 3 डोस एका मुलाला द्यावे लागतील. दिल्लीत राष्ट्रपती भवनात देशभरातील 119 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले. यावेळी अभिनेत्री कंगना रनौतला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या पट्टेदार वाघाची सुटका करण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभागानं दोरीच्या मदतीनं खाट विहिरीत टाकली आणि त्या खाटेचा आधार घेत वाघानं विहिरी बाहेर उडी मारली आणि जंगलात धूम ठोकली. शिकारीचा पाठलाग करताना वाघ विहिरीत पडल्याची शक्यता आहे. नागपूर शहराच्या मध्यस्थानी असलेल्या धरमपेठ भागातील नाल्यात मगर दिसल्यानं खळबळ उडाली. अनेक दिवसांपासून मध्यम आकाराची ही मगर नाल्यातील खड्ड्यात जाऊन लपून बसते. वनविभाग अधिकाऱ्यांनी मात्र नाल्यात जास्त पाणी असल्याचं सांगत मगरीला पकडणं शक्य नसल्याचं म्हटलंय. कल्याण तालुक्यातील मानिवली गावात 2 बैलांची झुंज लावण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. बैलाच्या झुंजीवरती बंदी असताना देखील खुलेआम असे प्रकार घडत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवरती गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलंय. पिंपरी चिंचवड शहरात दिवाळीच्या 4 दिवसात तब्बल 37 चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल, पैसे, दागिन्यांची चोरी झाली आहे. या 37 चोऱ्यात 25,86,000 मुद्देमाल चोरीला गेलाय. पोलीस या प्रकरणांचा छडा लावत आहेत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे